नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू यू आर वेलकम फ्रॉम अवर टी सी कॉलेज बारामती अँड स्टुडंट आय हॅव इंट्रोड्यूस माय नेम इज रमेश गोसावी आय टीच यू फॉर बुककीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्ट इलेवन्थ स्टँडर्ड स्टुडंट यू हॅव ओ ॲडमिशन टेकन फ्रॉम इलेवन्थ क्लास फ्रॉ फॉर कॉमर्स स्ट्रीम अँड दिज ॲडमिशन आर यू हॅव चॉईस अँड वेलकम फ्रॉम दी आवर कॉमर्स फॅकल्टी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुर्चंद कॉलेज बारामती यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टचं नॉलेज या ठिकाणी आपण देणार आहोत सुरुवातीला तुम्ही दहावीपर्यंत या ठिकाणी वेगवेगळे सब्जेक्ट अभ्यासले आणि आता अकरावीमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक वेगळ्याच स्ट्रीमकडं वेगळ्याच शाखेकडे आपण या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे या तुमच्या निवडीबद्दल तुम्हाला खरंच दाद देणं आवश्यक आहे आणि तुमचा निर्णय हा तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे जो तुम्ही घेतलेला आहे की तुम्ही कॉमर्स शाखेला ॲडमिशन घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला कॉलेजविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देणार आहे आणि नंतर मग आपण आपल्या रेग्युलर सिलेबसकडं या ठिकाणी जाणार आहोत बारामतीमध्ये अतिशय प्रसिद्ध भव्य अशा अतिशय चांगल्या आणि या ठिकाणी नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही एक घेतलेला निर्णय फार महत्त्वाचा आणि योग्य आहे त्याच पद्धतीने तुळजाराम ज्योतुचंद कॉलेज बारामती या महाविद्यालयाची खूप वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामध्ये महाविद्यालयाला ए प्लस दर्जा मिळालेला आहे ॲटॉनॉमी आहे प्लस पुणे जिल्ह्यामधला बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड आपल्या माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मुरुंगकर सर यांनाही या ठिकाणी विद्यापीठाने दिलेलं आहे त्यामुळं खूपच मोठ्या महाविद्यालयामध्ये तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे त्याबद्दल तुम सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्या टी सी परिवारामध्ये तुमचं हार्दिक स्वागत या तुळजाराम चुतुर्चंद कॉलेज बारामतीमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्य म्हणजे सेपरेट ज्युनियर विभाग आणि सेपरेट सीनियर विभाग आहे जुनियर महाविद्यालयामध्ये जवळपास या ठिकाणी सव्वीस रूम्स आहेत टीचिंगसाठी या आणि खूप मोठी भव्य अशी लायब्ररी आहे की ज्या लायब्ररीमध्ये लाखाहून पुस्तकं जास्त आहेत जवळपास या ठिकाणी तुमच्या करिअरच्या असू द्या ऑदर रीडिंग असू द्या आणि एज्युकेशनल असू द्या असे मिळून खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेक्स्टबुकचा संग्रह आपल्या लायब्ररीमध्ये आहे तसंच लायब्ररीमला जोडूनच एक रीडिंग हॉल आहे जिथं तुम्ही या ठिकाणी तुमचं रेग्युलर स्टडी ऑप लेक्चरला किंवा रेग्युलर लेक्चरला या, लेक्चर लेक्चर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवश्यकता असेल तर त्या त्या पद्धतीने तुम्ही त्या रिडिंग हॉलचासुद्धा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे आणि वापरायचा आहे आणि आ या ठिकाणी शेजारीच प्रशासन भवन की या प्रशासन भवनामध्ये तुमचे जे काय रेग्युलर डॉक्युमेंट्स आहे ते सर्व डॉक्युमेंट सबमिशन किंवा तुम्हाला एखादं मोनाफाईड पाहिजे असेल एल सी पाहिजे असेल किंवा एनीवे आयडेंटी कार्ड पाहिजे असेल तर त्या प्रशासन भवनामध्ये या ठिकाणी तुम्ही त्या प्रशासन भवनामधून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट कलेक्ट करू शकता किंवा देऊ शकता आणि त्याच शेजारी जीवराज सभागृह ऑडिटोरियम हॉल की ज्या जीवराज सभागृहामध्ये आपले वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्या जीवराज सभागृहामध्ये साधारण एक पाचशे ते सहाशे विद्यार्थी बसतील एवढी मोठी कॅपॅसिटी या, या जीवराज सभागृहाची आहे आणि तिथं आपले वेगवेगळे अनेकांत आविष्कार त्यानंतर वेगवेगळे गेस्ट लेक्चर्स करिअरचे लेक्चर या ठिकाणी आपण जीवराज सभागृहामध्ये आयोजित करत असतो तसेच तुमचे जे विद्यार्थी या ठिकाणी खेळाडू आहेत आणि ज्यांना खेळाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी या ठिकाणी भव्य असे ग्राउंड आहे की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या एक आयुष्याला खेळाच्या माध्यमातून कलाटणी देऊ शकताय कारण खेळ आहे तर जीवन आहे असं म्हणतात त्यामुळं खेळालासुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे जीवनामध्ये तसंच विद्यार्थिनींसाठी या ठिकाणी ज्युनियर कॉलेजच्या शेजारीच हॉस्टेलची सुविधा आहे ज्या बाहेरगावून विद्यार्थिनी येतात त्यांच्यासाठी सुद्धा हॉस्टेलची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हॉस्टेलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्टेलचा राहणारे राहणारी विद्यार्थिनी आहेत की ज्याचा उपयोग फायदा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना होतो त्याचबरोबर महाविद्यालयाची शिस्त महाविद्यालयाची शिस्त अतिशय कडक शिस्ती आहे शिस्तीमध्ये या ठिकाणी तुम्ही राहिला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि आपल्याला तसंच राहणं अपेक्षित आहे तसंच या ठिकाणी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत सिनियर कॉलेजचे आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एखादी ऑदर माहिती कलेक्ट करायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंटला व्हिजिट देऊन तिथलं कामकाज बघू शकताय अशा प्रकारे आपलं हे थोडक्यात टी सी महाविद्यालयाची मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे आता आपण खऱ्या अर्थानं पुढं जाणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टी सी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मुरुमकर सर आहेत की अतिशय हुशार आणि खूप मो या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडं आम्ही सर्व या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतो तसेच आपल्या ज्युनियर विभागामध्ये ज्युनियर विभागाच्या उपप्राचार्या सौ वैशाली माळे मॅडम या आपल्या ज्युनियर कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याही खूप हुशार आहेत तसेच आपल्या ज्युनियर विभागामध्ये कॉर्डिनेटर कॉमर्स आणि आर्ट्स शाखेचे कॉर्डिनेटर प्राध्यापक राजेंद्र आगवणे सर हे सुद्धा या ठिकाणी कॉर्डिनेटर आहेत आणि त्यांचा विषय हा मराठी आहे आणि तसेच दुसरे कॉर्डिनेटर सायन्सचे मोरेसर गोरखनाथ मोरेसर की त्यांचा विषय हा मॅथमॅटिक्स आहे आणि अतिशय हुशार असे दोन्ही आपले कॉर्डिनेटरसुद्धा आहेत हे झाले आपले पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं आपल्या कॉमर्स विभागाला या ठिकाणी शिकवणारे विविध शिक्षक वर्ग त्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला माझी ओळख तर करून दिलेली आहे सर मोदी मॅडम काकडे मॅडम मुरुमकर मॅडम आणि पाटील मॅडम व इतर स्टाफसुद्धा आहे आता ही झाली महाविद्यालयातले प्राध्यापक यांची थोडक्यात माहिती आता आपण या ठिकाणी कॉमर्सला ज्यावेळी तुम्ही शाखा निवडत असता त्यासाठी थोडंसं या स्लाईडवर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल लक्षा की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावी पास झाल्यानंतर या ठिकाणी दहावीमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे विषय अभ्यासले आणि त्या विषयांनाच अनुसरून आता अकरावीमध्ये ॲडमिशन घेत असताना विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या चार स्ट्रीम शाखा या ठिकाणी तुम्ही जर बघितल्या तर पहिली आर्ट शाखा कला शाखा त्यानंतर शास् सायन्स शास्त्र शाखा त्यानंतर तुम्ही चॉईस केलेली कॉमर्स शाखा आणि एम सी बी सी म्हणजे ओकेशनल या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम तर तुम्ही जो हा कॉमर्स शाखा चॉईस केलेली आहे ती खूप महत्त्वाचा निर्णय तुम्ही तुमच्या आयुष्यातला घेतलेला आहे कारण ही कॉमर्स शाखा म्हणजे खऱ्या अर्थानं जिथं पैसा आहे तिथं कॉमर्सचा व्यक्ती या ठिकाणी जॉब करू शकतो मग असं कोणतं क्षेत्र नाही की जिथं पैसा नाही त्यामुळं कॉमर्स शाखेच्या खूप मोठ्या करिअरच्या संधी आहेत खूप मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता अनेक वाटा आहेत त्या वाटांचा जर तुम्ही फायदा करून घेतला तर खऱ्या अर्थानं तुम्ही घेतलेला निर्णय हा सार्थक ठरणार आहे आणि आता जर विचार केला तर आताच्या युगामध्ये जगामध्ये आत्ताच्या एकविसाव्या युगामध्ये आपल्याला कॉमर्सशिवाय पर्याय नाही त्यामुळं तुम्ही घेतलेला निर्णय हा खूप महत्त्वाचा आहे आणि योग्य आहे त्यामुळं तुम्ही निवडलेली कॉमर्स शाखा हा तुमच्या जीवनातला एक टर्निंग पॉईंटसुद्धा ठरणार आहे आणि त्यामध्येच तुम्हाला खऱ्या अर्थानं करिअर करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॉमर्समध्ये आपल्या ज्युनियर विभागामध्ये एकूण सहा डिव्हिजन्स आहेत की या सहा डिव्हिजनमध्ये ए डिव्हिजन ग्रँटेबल आणि म्हणजे या सहा डिव्हिजनचा जर तुम्ही विचार केला तर ए डिव्हिजन ग्रँटेबल बी सी डी या मराठी मीडियम नॉन ग्रँट ई e, आणि यफ या इंग्लिश मीडियम आहेत लक्षात घ्या नॉन ग्रँडच म्हणजे टोटल सहा डिव्हिजन आहेत त्यामध्ये ए डिव्हिजन ग्रँटेबल आहे बी सी डी या मराठी माध्यमच्या नॉन ग्रँडच्या डिव्हिजन आहेत आणि ई आणि यफ या इंग्रजी माध्यमाच्या नॉन ग्रँडच्या डिव्हिजन आहेत अशा प्रकारे आपल्या महा महाविद्यालयामध्ये कॉमर्सच्या एकूण सहा डिव्हिजन अकरावीच्या आहेत आणि बारावीच्या या ठिकाणी पाच डिव्हिजन आहेत की या बारावीच्या पाच डिव्हिजन आणि अकरावीच्या सहा टोटल अकरा डिव्हिजन आपल्या महाविद्यालयामध्ये कॉमर्स शाखेच्या आहेत त्यामुळं तुम्ही खूप मोठ्या विभागाला या ठिकाणी कॉमर्स शाखेला ॲडमिशन घेतलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही त्यामुळं तुम्ही चॉईस केलेली स्ट्रू स्ट्रीम खूप महत्त्वाची आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी दहावी पास झाल्यानंतर कॉमर्स निवडल्यामुळं कॉमर्स शाखेमध्ये वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत त्या कोणत्या आहेत त्याही आपण आज थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि नंतर मग खऱ्या अर्थानं आपल्या सिलेबसला नंतर सुरुवात करणार आहोत चला तर मग या ठिकाणी कॉमर्समधल्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी करिअर इन कॉमर्स त्यामध्ये सुरुवातीला बघा कॉमर्समध्ये करिअर करत असताना विद्यार्थी मित्रांनो ज्या दृष्टीने तुम्ही ॲडमिशन घेतलेला आहे तो दृष्टिकोन म्हणजे सी ए चार्टर्ड अकाउंटंट काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठं स्वप्न असतं आणि ते जर स्वप्न साकार करायचं असेल तर त्या स्वप्नाला कष्टाची जोड दिली आणि खूप मेहनत घेतली तर जगामध्ये अशक्य असं काहीच नाही त्यासाठी तुम्ही या ठिकाणी घेतलेला निर्णय आणि केलेलं कष्ट याला जर प्रामाणिक यश यायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करा तर तुम्हाला तुमचं ठरवलेलं टार्गेट पूर्ण करता येईल सी ए ये चार्टर्ड अकाउंटंटची तुम्ही एक्झाम देऊ शकताय त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये करिअर करू शकताय त्याचबरोबर सी एस कंपनी सेक्रेटरी हा सुद्धा खूप मोठी पोस्ट आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती इन्कमचा सोर्स आहे त्यानंतर सी एम ए हे सुद्धा इंडस्ट्रीयल म्हणजे आय सी डब्ल्यू एचं दुसरं नाव आहे सी एम ए हे सुद्धा हे तिन्ही सी ए सी एस सी एम ए इक्वॅलेंट कोर्स आहेत थोडासा विषयांमध्ये बदल आहे पण खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता आणि तुमच्या जीवनाला एक योग्य दिशा देऊ शकता त्यानंतर काही विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही निवडलेलं कॉमर्स शाखा ही खूप योग्य आहे त्यामध्ये बँकेमध्ये तुम्ही क्लिरिकल विभागामध्ये अकाउंटंट म्हणून त्याचबरोबर मॅनेजर म्हणून आणि बँकेचं सेक्रेटरी म्हणूनसुद्धा तुम्ही काम करू शकताय त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या स्लाईडवरतीसुद्धा वेगवेगळ्या करिअरच्या अपॉर्च्युनिटी आहेत बघा इन्शुरन्स एखाद्या स्टुडंटला मरीन इन्शुरन्स किंवा तुमचं अग्निविमा फायर इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स याच्यामध्ये सुद्धा करिअर करायचं असेल तर इन्शुरन्स सेक्टरसुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण कोविडच्या पार्श्वभूमीवरती आता बऱ्यापैकी लोक स्वतःचा कुटुंबाचा आणि मालाचा सगळ्यांचा विमा उतरवतात त्यामुळं इन्शुरन्स सेक्टरसुद्धा खूप महत्त्वाचा आणि डेव्हलप्ड आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस एखाद्या स्टुडंटला वाटलं की काय नाही आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर पोस्ट सुद्धा ॲज ए कॅशर क्लिरिकल विभागामध्ये एक्झाम देऊन तो या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा या ठिकाणी करिअर करू शकतो त्यानंतर काही विद्यार्थी या ठिकाणी प्लेन टीचिंगमध्ये शिकतात त्यामध्ये बी कॉम बी बी ए बी सी ए करतात म्हणजे ग्रॅज्युएशनची डिग्री घेतात आणि नंतर ते वेगवेगळ्या एक्झाम देत असतात तसेच काही विद्यार्थी एम कॉम एम बी ए करतात आता एम बी एमध्ये सुद्धा एच आरमध्ये आहे मार्केटिंगमध्ये आहे फायनान्समध्ये आहे अशा प्रकारे स्टॅटिस्टिकमध्ये आहेत की एम बी ए करत सुद्धा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही या ठिकाणी एम बी ए करूनसुद्धा ॲज ए मॅनेजर म्हणून वेगवेगळ्या वेग बिझनेसमध्ये कंपन्यांमध्ये पार्टनरशिप फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता त्यानंतर काही विद्यार्थ्यांना एल एल बी करायचं असेल वकील व्हायचं असेल तर एल एल बीसुद्धा तुम्ही ॲज ए बारावीनंतर किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही एल एल बीची एक्झाम देऊन तुम्ही त्याच्यात तुमचं करिअर करू शकताय त्यानंतर एल एल एम म्हणजे एल एल बी नंतर मास्टर डिग्री करायची असेल तर एल एल एमसुद्धा काही विद्यार्थी करू शकतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला ॲज ए टीचर म्हणून जर जॉब करायचा असेल तर तो टीचिंग क्षेत्रामध्ये सुद्धा येऊ शकतो डी एड करू शकतो बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर बी एड करू शकतो एम एड करू शकतो त्यामुळं ॲज ए टीचर म्हणून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सुद्धा करिअरच्या खूप संधी आहेत त्यानंतर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देण्याची खूप मनामध्ये जिद्द असते इच्छा असते तर त्यांनी या ठिकाणी ग्रॅ ग्रॅज्युएशन करत असतानाच या ठिकाणी स्टडीला सुरुवात केली तर तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी या ज्या प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्यांचीसुद्धा तयारी करून ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही त्याचा फॉर्म भरून त्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी तुम्ही करिअर करू शकता त्यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत बी डी ओ त्याचबरोबर आय पी एस आय एस आय एस ए अशा प्रकारे वेगवेगळ्या करिअरच्या संधी एम पी एस सी यू पी एस सीमधून तुम्ही निर्माण करू शकता स्पर्धा परीक्षेमधून तुम्ही त्या मिळवू शकता फक्त मेहनत जिद्द चिकाटी ठेवा मनामध्ये जे एक स्वप्न बघा ते स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करणं अपेक्षित आहे आता काही विद्यार्थ्यांना वाटतं की कॉम्प्युटरमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर टॅलीचा कोर्स करून आफ्टर ग्रॅज्युएशन करून एखाद्या कंपनीमध्ये ॲज ए कॅशर अकाउंटंट म्हणूनसुद्धा ते जॉब करू शकतात त्यामुळं टॅली टायपिंग करून ते खऱ्या अर्थानं क्लिरिकल क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं नाव वेगळा ठसा उमटवू शकता त्याचबरोबर या ठिकाणी Uh, म्हणून म्हणूनसुद्धा जो लायब्रेरियनचा कोर्स आहे तो आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही या ठिकाणी करू शकताय आणि लायब्रेरियन म्हणूनसुद्धा वेगवेगळ्या कॉलेजेसवरती तुम्ही ॲज ॲज uh, ए लायब्रेरियन म्हणून जॉब करू शकताय नंतर इकॉनॉमिक्स्ट अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा जर एखाद्या विद्यार्थ्याला करिअर करायचा असेल तर तो इकॉनॉमिक्सचा कोर्स करून या ठिकाणी त्यामध्ये करिअर करू शकतो त्यानंतर अकाउंटिंग आता अकाऊंटिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं वेगवेगळं अकाउंटिंगचं विभाग आहेत त्यामुळं शाळेचं अकाऊंटिंग कॉलेजचं अकाउंटिंग कॉपरेटिव्ह क्षेत्राचं अकाऊंटिंग कंपन्यांचं अकाउंटिंग पार्टनरशिप फॉर्मचं अकाउंटिंग असे अकाउंटिंगचे जॉब तुम्ही तीन चार पाच क्षेत्राचे एकत्रित करून तुम्ही त्या विभागाच त्या विभागाचं अकाऊंटिंगचं काम करून देऊ शकता आणि तुम्हाला एक चांगलं इन्कम या ठिकाणी मिळू शकतं काही विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये जर काम करायचं असेल की भागांची खरेदी विक्री आणि ॲज ए शेअर ब्रोकर शेअर एजंट किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॉमर्समधून करू शकता त्यानंतर एल आय सी एजंट म्हणूनसुद्धा एखाद्या विद्यार्थ्यांना एल आय सीमध्ये सुद्धा खूप मोठं संधी आहेत की ॲज ए एल आय सीमध्ये क्लिरिकल विभागामध्ये तुम्ही काम करू शकता अशा प्रकारे या एकोणीस संधी या ठिकाणी कॉमर्समध्ये आहेत आणि अजूनही इतर या ठिकाणी कॉमर्समधल्या करिअरच्या अपॉर्च्युनिटी आहेत त्याही आपण बघणार आहोत एनी ऑदर्समध्ये पहिले आहे चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिसिस्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी आर्थिक ॲनालिसिस वर्गीकरण करून सुद्धा स देऊ शकताय आणि सुद्धा तुम्हाला करिअरच्या संधी आहेत नंतर लोन एक्झिक्युटिव्ह एखाद्या बिझनेसला लोन कसं मंजूर करून द्यायचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं त्यासाठी सुद्धा लोन्स एक्झिक्युटिव्ह सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं करिअर करू शकता नंतर एच आर एम ह्युमन रिसोर्स मॅनेजर या ठिकाणी ॲज ए मॅनेजर म्हणून तुम्ही मानव संसाधन विकासामध्ये या ठिकाणी करिअर करू शकता नंतर इकॉनॉमिक्स आपण वरती बघितलंच नंतर व्हेंचर कॅपिटलिस्ट या ठिकाणी डिव्हें हे जॉईंट व्हेंचर्स भांडवलाचं या ठिकाणी व्यवस्थितरित्या वर्गीकरण करून देऊन भांडवल कसं यूज केलं पाहिजे तेसुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याच्यात करिअर करू शकता त्यानंतर ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स शेतीविषयीचं जे काही आर्थिक घडामोडी आहेत त्याच्याविषयीसुद्धा तुम्ही त्याच्यात करिअर करू शकता त्यानंतर अकाउंटिंग इकॉनॉमिक्स हे तर वरती बघितलेलंच आहे आपण त्यानंतर मॅथमॅटिक आणि स्टॅटास्टिकमध्ये सुद्धा कॉमर्स विभागामधूनसुद्धा सेपरेट करिअरच्या संधी आहेत आणि शेवटी स्टॉक स्टॉक ब्रोकिंग म्हणजे शेअर सुद्धा या ठिकाणी ॲज ए स्टॉक ब्रोकर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकताय अशा प्रकारे या एक वेगवेगळ्या दहा संधी या ठिकाणी कॉमर्समध्ये आहेत आणि अजूनही रेल्वे आहे पोलीस आहे अजून बऱ्याचशा अशा संधी आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता की बिझनेस एनी बिझनेस कोणताही बिझनेस तुम्ही खऱ्या अर्थानं व्यवस्थित म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट आयात निर्यात अशा प्रकारचे बिझनेस करू शकताय आणि टॅक्स कन्सल्टंट ही एक खूप मह महत्त्वाची पोस्ट आहे की ॲज ए टॅक्स कन्सल्टंट म्हणूनसुद्धा तुम्ही डी टी एल त्यानंतर जी डी सॅड ए केलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनेक करिअरच्या संधी कॉमर्समध्ये आहेत फक्त आपल्याला त्या चॉईस करायच्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला एक चांगलं करिअर करून जीवनाला आणि जन्माला योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला या कॉमर्स विभागामधून करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तुमचं या ठिकाणी कॉमर्स चॉईस केल्याबद्दल कॉमर्स शाखा निवडल्याबद्दल खऱ्यात खऱ्या पद्धत खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही कॉमर्स निवडल्याबद्दल तुमच्या करिअरला तुमच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं हे इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स हे पहिलं लेक्चर या ठिकाणी आपण संपवलेलं आहे पूर्ण केलेलं आहे जरी कुणाला काही वाटलं तरी आपण इथून पुढं तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहोत या आपल्या पद्धतीने करिअरच्या संधी खूप मोठ्या आहेत त्या दिलेल्या आहेत आपण एक करिअरची संधी चॉईस करा प्रयत्न करा मग यश तुमच्या प्रयत्नाला येणारच आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद